फ्रेंड्स, मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा मग, आज आहे आपला ऑनलाईन फ्री ब्लाऊज क्लासचा 9वा दिवस। तर बघा मग, सगळ्यांना सगळ्यात आधी गुड आफ्टरनून। आणि आता क्लासला सुरू करण्याच्या आधी इनशॉर्टमध्ये आपण याआधी काय काय शिकलेलं आहोत तर ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे पुढे शिकण्यामध्ये तुमची लिंक लागेल, ठीक आहे। तर बघा मग, ब्लाऊजचा पहिला प्रकार जो असतो तर तो असतो वन टक्स ब्लाऊज। तर आपण ह्या क्लासमध्ये सगळ्यात पहिला ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्याची आपली संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे। म्हणजे कटिंग कशी करायची, पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा, ब्लाऊज कसा शिवायचा, फिटिंग, पायपिंग, हुक लूक, पट्टी, हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून किंवा हा क्लास अटेंड करून तुम्हाला असा ब्लाऊज सहज कटिंग स्टिचिंग करता हवं यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, कारण बरेच जण आपले व्ह्युअर्स, आपल्या फ्रेंड्स हे जे आहेत तर हे सगळे नवीन शिकणारे आहेत त्यामुळे। तर बघा मग, संपूर्ण ब्लाऊज स्टिच करून झाला, बऱ्याच जणांचा झालेला आहे, खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत की ब्लाऊज छान बसलेला आहे, मी जे शिकवते ते तुम्हा सगळ्यांना समजतं आहे तर मला खूप छान वाटतंय। आणि बघा, ब्लाऊजसाठी सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही ब्लाऊज असो, वन टक्स, फोर टक्स, कटोरी, तर आपलं सगळ्यात महत्त्वाचे दोन टॉपिक असतात, ते म्हणजे ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं, कारण की ते सगळं कस्टमरवर डिपेंड असतं की काहींना बॉडी मेजरमेंट घेऊन आपल्याला ब्लाऊज शिवावं लागतं तर काहींच्या मापाच्या ब्लाऊजवरून ब्लाऊज शिवावं लागतं। तर ह्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या ह्या क्लासमध्ये कव्हर केलेल्या आहे। एवढंच नाही तर मी तुम्हाला 28 साईजपासून 50 साईजपर्यंत गळा रुंदी, शोल्डर, मुंडा कसा आणि कितीचा टाकायचा याचं सविस्तर चार्ट दिलेला आहे। त्याचबरोबर वन टक्स ब्लाऊजसाठी आपण जो काही आडवा टक्स आणि उभा टक्स टाकत असतो तर त्यासाठी सुद्धा सेपरेट चार्ट दिला, तर ते दोन्ही चार्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की वहीमध्ये काढून ठेवायची, जेणेकरून ते चार्ट फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजची म्हणजे 28 50 साईजपर्यंतची सहज कटिंग करता येईल। म्हणजे गळा रुंदी, शोल्डर, मुंडा कसा कितीचा टाकायचा, आडवा टक्स, उभा टक्स कसा टाकायचा, हे सुद्धा मी अतिशय सविस्तर सांगितलं। जर तुम्ही कोणी एखादा क्लास आपला मिस केलेला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ती लिंक बघून तुम्हाला जो क्लास तुमचा बाकी असेल तर तो तुम्ही कम्प्लीट करा, म्हणजे कुठलाच टॉपिक, कुठलीच टिप ट्रिक्स जी काही असेल ती तुमची मिस होणार नाही, ठीक आहे। त्याचबरोबर बघा, आता हे चार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे डायग्राम। तर आज मी तुम्हाला वन टक्स ब्लाऊजची आकृती कशी काढायची हे सांगणार आहे आणि ही आकृती तुम्ही मी ज्या पद्धतीने ज्या स्टेप बाय स्टेप काढणार आहे त्याच पद्धतीने त्याच स्टेप बाय स्टेप तुमच्या वहीमध्ये काढून ठेवायची आहे। त्यामुळे काय होईल की आज आपण पुढचे ब्लाऊज शिकत जाणार आहोत, कधीतरी आपला गॅप पडतो आणि आपल्याला कटिंग कशी करावी हे आठवत नाही, तर अशा वेळेस तुम्ही ही जी काही वहीमध्ये काढलेली आकृती आहे तर ती बघून तुम्हाला सहज कटिंग करता येईल। अशा पद्धतीने मी तुम्हाला आकृती सांगणार आहे, व्यवस्थित सगळं नोट डाऊन करून, म्हणजे मग ते तुम्हाला कटिंग करणं सोपं जाईल, ठीक आहे। तर बघा, जी काही वन टक्स ब्लाऊजची कटिंग असते ती शक्यतो आपण तीन टप्प्यामध्ये करतो। पहिला टप्पा असतो आपला मागचा भाग, त्यानंतर पुढचा आणि त्यानंतर बाही लांबी। तर ह्या तिन्हींच्या मी सेपरेट सेपरेट एकदम व्यवस्थित सविस्तर सुटसुटीत डायग्राम सांगणार आहे, तर ह्या तिन्ही पण डायग्राम तुम्ही आपल्या वहीमध्ये काढून ठेवायचे आहे, ठीक आहे। चला मग, आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला वन टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करावी हे तुम्ही कधी विसरणार नाही, किंवा विसरलात तरीसुद्धा ही आकृती बघून तुम्हाला सगळं आठवेल की कशी कटिंग केली गेली पाहिजे, ठीक आहे। चला तर मग, आता आपण आपल्या खूपच इम्पॉर्टंट अशा टॉपिकला सुरुवात करूयात। तर बघा, आता वन टक्स ब्लाऊजची आज आपण डायग्राम बघणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की वन टक्स ब्लाऊजसाठी आपल्याला कुठले कुठले पार्ट असतात किंवा कुठल्या कुठल्या स्टेप बाय स्टेप आपण ही कटिंग करत असतो, म्हणजे त्यानुसार तुम्हाला मी डायग्राम कशी काढते आणि त्या डायग्रामवरून तुम्ही कटिंग कशी लक्षात ठेवायची तर हे सहज लक्षात येईल। तर बघा मग, आता सगळ्यात आधी आता तुम्ही वरती ह्या पद्धतीने नाव लिहून घ्यायचं आहे, वन टक्स ब्लाऊज तुमच्या वहीमध्ये। ही जी काही डायग्राम आहे, म्हणजे मी जी काही तीन स्टेपमध्ये डायग्राम तुम्हाला सांगणार आहे, तर ही डायग्राम तुम्ही तुमच्या वहीत काढून ठेवायची। वरती तुम्ही इथे टायटल द्यायचं आहे वन टक्स ब्लाऊज, ओके। आता बघा, ज्यावेळेस आपण वन टक्स ब्लाऊजची कटिंग करतो तर ती आपण टोटल तीन स्टेपमध्ये करत असतो। पहिली स्टेप म्हणजे मागचा भाग, सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट म्हणजे मागचा भाग जो असतो तर तो कटिंग करत असतो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कळायलाच असेल। त्यानंतर आपण कटिंग करत असतो पुढचा भाग म्हणजे आपला फ्रंट पार्ट, आणि त्यानंतर आपली थर्ड स्टेप असते बाहीकची कटिंग,
ठीक है। तो अशा तीन स्टेप मध्ये अपन जी का वन टक्स ब्लाउज की कटिंग आती तो ती करो। तो बघा मग आता लक्षात राहू द्या, तीन ही स्टेप मध्ये मी तुम्हाला डायग्राम सांगणार आहे। तर पहिली स्टेप आपली असणार म्हणजे पहिली डायग्राम असली मागच्या भागाची, म्हणजे ज्यावेळेस आपण बॅक पार्ट कटिंग करतो तर कसा कटिंग करतो, कशी मार्किंग करतो त्याची, त्यानंतर पुढचा भाग आणि त्यानंतर आपली बाही। अशा तीन स्टेपमध्ये आज मी तुम्हाला वन टक्स ब्लाउजची आकृती सांगणार आहे, ठीक आहे। चला मग हे तुम्ही नक्कीच लिहिलेलं असेल सगळ्यात आधी वरती, आणि आता हे मी रफ करते आणि आता आपण आपल्या पहिल्या स्टेपला सुरुवात करूयात। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने वरती टायटल देऊन ठेवायचं आहे की मागचा भाग, आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही बॅक पार्ट असंही लिहून ठेवू शकता, ठीक आहे। तर बघा आता कटिंग करताना आपण ज्या स्टेप बाय स्टेप आपण मार्किंग करतो त्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आकृती सांगणार आहे, म्हणजे आकृतीवरून कटिंग कशी करायची हे तुमच्या सहज लक्षात येईल। तर बघा सगळ्यात आधी आपण उंची टाकत असतो, तर आता या बोर्डनुसार मी फक्त इथे 12 इंच किंवा 12.5 ची उंची घेतली, तर बघा मी इथे 12च घेतलेली आहे, ठीक आहे। लक्षात राहू द्या जेवढी उंची असते त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करतो, बट इथे मी मार्जिन नाही ॲड करता सांगितलं, पण तुम्ही लक्षात राहू द्या, ॲक्च्युली मी पुढे लिहून देईलच तुम्हाला, पण आत्तापुरतं तेवढं लक्षात राहू द्या, ठीक आहे। तर बघा बंद बाजूच्या साईडने आपण उंची टाकत असतो, आणि त्यानंतर बंद बाजू म्हणजे तुम्ही आता ॲक्च्युली आपण सेपरेट कटिंग करतो पुढचा भाग मागचा भाग, तर डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल। इथून 5.5 आपण टाकत असतो, म्हणजे 2.5 इंचाची गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर, शोल्डर कसं कॅल्क्युलेट करतो ते या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर इथून मुंडा पण टाकलेला आहे 5.5 आणि इथून छातीचा 4था भाग म्हणजे 8×32 घेऊ आपण, आणि 1.5 इंच मार्जिन। अशा पद्धतीने 9.5 मार्किंग केली, सेम 30 9.5 इंचाची मार्किंग आपल्याला इथे सुद्धा करून घ्यायची आहे बघा। आणि हे पार्टच आपण इथे जॉईन करून घेऊयात इथून इथपर्यंत, आणि त्यानंतर इथून इथपर्यंत, ठीक आहे। एवढं नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कुठे काय काय मार्किंग केलेली आहे। आता आपण म्हणजे हा बॅक पार्ट आहे, त्यामुळे मग आपण काय करत असतो की जो काही मुंड्याचा शेप असतो तर तो देत असतो, किंवा गळ्याचा जो काही शेप असतो म्हणजे गळ्याच्या आकाराची मार्किंग करतो। 2.5 इंच गळा रुंदी आणि जेवढा तुमचा मागचा गळा असेल त्यामध्ये तुम्हाला 1/2 इंच मार्जिन ॲड करायचं। तर मी इथे टोटल 8 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग केलेली आहे। आणि बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा जो काही बॉक्स आहे तर हा सगळ्यात आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर इथे मी सिंपल असा गोल गळ्याचा आकार देते, तुम्हाला वाटत असेल पानगळा, मटका, चौकोनी कुठलाही तुम्ही देऊ शकता। त्यानंतर इथून 1.5ला मार्किंग करायची आहे। बॅक साईडचा मुंडा जो असतो तर तो आपला 1.5 इंचावर असतो, आणि जेवढा मुंडा आहे तर त्याचं निम्म 2.75 मार्किंग केलेली आहे ऑलरेडी सेंटरला, आणि ह्या पद्धतीने आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, हे बघा, ठीक आहे। आता इथे 1/2 इंच आपण खालीसुद्धा घेतलेला आहे, तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे मुंड्याच्या साईडला। तर बघा आता ही जी टाकलेली आहे तर ती आहे आपली उंची, मी दुसऱ्या मार्कर पेनने लिहिते, तुम्ही सुद्धा वेगळा पेन यूज करू शकतात, म्हणजे तुमचं पण लक्षात राहील आणि आकृती तुम्ही एकदम सुटसुटीत मोठी अशी वहीमध्ये काढायची आहे। इथून असतं आपलं शोल्डर, ॲक्च्युली शोल्डर कसं कॅल्क्युलेट करतं, गळा रुंदी अधिक शोल्डर प्लस मार्जिन, ओके। हे आहे आपली गळा रुंदी, तर मी जे जे जिथं जिथं लिहिते तिथे तुम्हीसुद्धा लिहून घ्यायचं आहे। हा आहे आपला मुंडा, ठीक आहे। साईजनुसार चेंज होतोय काय ते चार्टनुसार तुम्ही टाकायचं आहे। हा आहे आपला मागचा मुंड्याचा शेप, मग मी इथे लिहिलेला आहे मागचा मुंडा, ठीक आहे। त्यानंतर बघा आता आपण जे इथून इथपर्यंत टाकत असतो तर ते काय असतं तर ते पण लिहून घेऊयात, म्हणजे नंतर कन्फ्युजन होईला नको। तर बघा छातीचा 4था भाग मी जसं लिहिते तसं लिहून घ्यायचं आहे, तुम्ही छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, एम लिहिलं ब्रॅकेटमध्ये, म्हणजे जे काही 1.5 आहे एम किंवा पूर्ण मार्जिन असं तुम्ही जे तुम्हाला समजेल असं तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता, आणि तेच माप खाली आहे इथून पण, ठीक आहे। त्यानंतर इथून इथपर्यंतचं जे काही माप आहे तर ते छातीचा भाग अधिक 1.5 इंच आपण जी मार्किंग केलेली आहे वरती तीच खाली केलेली आहे। हे आहे आपला मागचा गळा, ठीक आहे। मागच्या गळ्यामध्ये आपण 1/2 इंच मार्जिन ॲड करत असतो, हा पॉईंट पण लक्षात राहू द्या, विसरू नका, ठीक आहे। अधिक मार्जिन तुम्ही लिहून ठेवू शकता, आणि उंचीमध्ये सुद्धा आपण 1 इंच मार्जिन ॲड करत असतो, ठीक आहे।
तर बघा, मग नक्कीच लक्षात आलेलं असेल की मागचा भाग कटिंग करताना आपण कुठे कुठे कसं कसं कितीचं मार्किंग करतो, कुठली मापं टाकतो, किती मार्जिन वगैरे ॲड करतो, तर ते व्यवस्थित सविस्तर मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर गळा रुंदी, शोल्डर, मुंडा हा कसा टाकायचा, कितीचा टाकायचा, तर हे मी याआधी सांगितलेलं आहे तुम्हाला. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आणि इथून जे मार्किंग आहे तर ते आहे आपलं 1.5 इंचाचं मुंड्याचे तिथे, तर ते सुद्धा मी लिहून ठेवलं म्हणजे कन्फ्युजन होईला नको यासाठी. इथे सिंपल गोलगळा घेतलेला आहे, पुन्हा सांगते तुम्ही चौकोनी वगैरे कुठलाही घेऊ शकता. तर ही आहे मागच्या भागाची कटिंग करतानाची मागच्या भागाची आकृती. तर ही आकृती अशीची अशी तुम्ही वहीमध्ये मोठी सुटसुटीत काढून ठेवायची आहे. मी जे नावं जिथं जिथं लिहिलेली आहेत तर ती नावं तुम्ही लिहून घ्यायची आहे. म्हणजे बायचान्स जरी तुमचा थोडा गॅप झाला किंवा आता आपण पुढचं पुढचं शिकत जातोय, तर बऱ्याचदा पुढचं शिकताना आपण मागचं विसरू शकतो. तर तसं होऊ नये, मग कटिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही ही आकृती बघून तुम्हाला ते सहजच आठवते. ठीक आहे, आता आपली पुढची स्टेप. मागचा भाग कटिंग केल्यानंतर आपण कटिंग करत असतो पुढचा भाग. तर या पद्धतीने वरती टायटल देऊन घ्यायचं आहे तुम्ही. आणि इथून आपल्याला जसं आपण मागचा भाग कटिंग करताना मार्किंग करतो ना, सेम त्याच पद्धतीने उंचीची, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा काय असेल, छातीचं चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन वगैरे, असं सगळं मार्किंग करायचं. ॲक्च्युली कटिंगच्या व्हिडिओ तुमच्या लक्षात आलेला असेल की जो काही मागचा भाग आपण कटिंग करतो तर त्याच मागच्या भागाची मार्किंग आपण सगळ्यात आधी करत असतो आणि मग त्यामध्ये काही चेंजेस करत असतो. म्हणून मग जशी मार्किंग केली तशीच इथे मी मार्किंग करते. तुम्ही लक्षात ठेवायचं की मागचा भाग कट झाल्यानंतर तो ठेवून आहे तशीच, म्हणजे ॲज इट इज आधी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मग त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता इथे काय मी आकृती सांगितलेली आहे ती आकृती ठेवून तर मार्किंग करू शकत नाही, त्यामुळे मग इथे मी डायरेक्ट आता पुन्हा मापं टाकून मार्किंग करून घेते. ठीक आहे, पण मग हा पॉईंट जो आहे तर तो लक्षात राहू द्या. कटिंगचा व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या लक्षात ते सहज येईलच, बट तरी मी पुन्हा पुन्हा सांगते कारण तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको यासाठी. ठीक आहे, तर बघा आता इमॅजिन करायचं आहे तुम्ही की जो काही आपला मागचा भाग होता तर सेम आपण तशीच मार्किंग इथे केलेली आहे. असं 1.5 इंच गळा रुंदीची मार्किंग केलेली आहे. मुंड्याचं सुद्धा बघा 1.25 इंच इथे 1.5 ला मार्किंग करून आधी बॅक साईडचा मुंड्याचा शेप इथे देऊन घेऊयात, कारण की आपण मागचा भाग ठेवून मार्किंग करतो. त्यामुळे मग मी इथे आधी 1.5 इंचाला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेप दिलेला आहे. आता हे बरोबर आपली मार्किंग झाली जसं मागच्या भागाची होती सेम तशीच. आता त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे ते तुम्हाला सांगते. तर मी इथे वेगळा मार्कर पेन यूज करते. सगळ्यात पहिला पॉईंट आहे की आपल्याला मागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा 1/2 इंच उंचीने वाढवायचा असतो. नाही बघा, 1/2 इंचाची मार्किंग करायची दोन्ही पण साईडला इथे ह्या पद्धतीने. ठीक आहे, आणि पट्टीच्या सहाय्याने आपण हे जोडून घेऊया तिथे. हे बघा, ठीक आहे, ही झाली आपली पहिली स्टेप. काय काय चेंजेस केलं आपण, उंची 1/2 इंचाने वाढवली. मग आधीची जी उंचीची मार्किंग आहे त्याला क्रॉस करायचं, का नाही तर चुकून आपण तीच कन्सिडर करतो आणि आपली कटिंग चुकू शकते. त्यानंतर दुसरी स्टेप आहे की आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा. तर बघा, इथून 1 ला मार्किंग करायची आहे आणि जो काही आपला पुढचा मुंडा आहे तर त्याचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आणि मार्किंग केल्यानंतर जो काही आपला बॅक साईडच्या मुंड्याची मार्किंग आहे त्याला क्रॉस करायचं. म्हणजे चुकून कटिंग करताना आपण बऱ्याचदा काय करतो, गडबडीमध्ये मागचा भागच, म्हणजे मागच्या भागाचा मुंडा कट होऊ शकतो. त्यामुळे मग जे चेंजेस करते तिथे लगेच क्रॉस करून घ्यायचं. त्यानंतर पुढचा गळा जो असेल त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन, म्हणजे बघा मी इथे 6 घेतलं, 1.5 इंचाची गळा रुंदी. म्हणजे पहिली स्टेप काय होती आपली, उंची 1/2 इंचाने वाढवायची, त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा, त्यानंतर पुढचा गळ्याची मार्किंग करायची. सिंपल असा गोलगळा आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे, आता यानंतर काय चेंजेस करायचे ते लक्षात आले. 3 हे चेंजेस झाले. त्यानंतर आपला जो काही मेन टक्स पॉईंट असतो तर त्याची आपल्याला मार्किंग करायची असते. तर बघा, इथून मी 3.5 इंचाला मार्किंग करते आणि त्यानंतर वरून आपल्याला बघा इथे मार्किंग करायची आहे. तर बघा, मी इथे 9 किंवा 9.5 ला मार्किंग करून घेते. तर ते तुमच्या साईजवर डिपेंड असतं. मी इथे 10 ला मार्किंग केली ॲक्च्युली. ठीक आहे, लक्षात राहू द्या. 28 पासून 50 पर्यंत साईजवर कसा टक्स पॉईंटची मार्किंग करायची, आडवा टक्स किती घ्यायचा, उभा किती घ्यायचा, तर याचा मी चार्ट यादी दिलेला आहे. तर ते बघितलं की तुमच्या सहज लक्षात येईल की साईजनुसार टक्सची मार्किंग कशी करायची असलेली. ठीक आहे, तर बघा आता ही टक्स पॉईंटची मार्किंग करून झालेली आहे. त्यानंतर टक्स पॉईंटच्या इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच मार्किंग करायची आणि आपला जो काही 1 टक्सचा टक्स आहे तर त्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने.
ठीक है। तो वन टक्सचं जो काही पुढचा टक्स आहे त्याची आपली इथे मार्किंग करून झालेली आहे। यानंतर महत्त्वाची आणि पुढची स्टेप, तुमचं जे काही कमरेचा पार्ट असेल तर त्याचा तुम्हाला चौथा भाग घ्यायचा असतो आणि त्याची मार्किंग कशी करायची, कारण की हे टक्समध्ये एक इंच आपलं फोल्ड होणार आहे। तर बघा, कमरेचा चौथा भाग 7 7 4 28, त्यानंतर 1.5 इंच आपलं मार्जिन आणि 1 इंच आपलं जे टक्समध्ये गेलेलं आहे ते, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। आणि मग आपल्याला हा वरचा पॉइंट आणि हा खालचा पॉइंट अशा पद्धतीने तिरका जॉईन करून घ्यायचा आहे। ठीक आहे, हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे। जर का तुम्ही ही मार्किंग केली नाही तर तुमचा ब्लाऊज खालच्या साईडला तुम्हाला कमी पडू शकतो, मग सगळा ब्लाऊजच चुकू शकतो। सो तसं होऊ नये, त्यासाठी आठवणीने टक्सची मार्किंग झाल्यानंतर कमरेचा चौथा भाग अधिक आपण जे काही 1.5 इंच मार्जिन ॲड करतो ते आणि जे काही टक्सचं 1 इंच आहे हे सगळं काउंट करायचं आहे आणि मग मार्किंग करायचं आहे। ठीक आहे, तर बघा इथे पुन्हा लिहून ठेवूयात की आपण 1/2 इंच एक्स्ट्राची उंची वाढवली होती ती, ठीक आहे, रेग्युलर उंचीपेक्षा। हा आहे आपला पुढचा मुंडा, कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी इथे शब्दात पण तुम्हाला लिहून देते। त्यानंतर ही आहे आपली गळा रुंदी, तर गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच। त्यानंतर इथून इथपर्यंत आहे आपलं शोल्डर, तर शोल्डरचं कॅल्क्युलेशनसुद्धा मी शोल्डर, गळा रुंदी आणि मुंड्याचा जो काही चार्ट आहे त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। हा आहे आपला पुढचा गळा, तर प्रत्येक शब्द इथे लिहून ठेवायचा आहे म्हणजे कन्फ्युजन होईला नको, नाही तर परत असं वाटेल की कुठं काय मार्किंग केलेली आहे त्यामुळे। ठीक आहे, त्यानंतर इथून बघा छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन आपण ॲड करतो, छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। ठीक आहे, तुम्ही 2 इंच पण मार्जिन तिथे ॲड करू शकता जर का तुम्हाला जास्त थोडासा स्पेस हवा असेल, म्हणजे नंतर कमी जास्त करण्यासाठी मार्जिन जास्त हवा असेल तर। इथं आहे आपला आडवा टक्स, हा आहे आपला उभा टक्स, तर ते पण लिहून ठेवूयात। आणि आडवा आणि उभा टक्स 28 साईजपासून 50 साईजपर्यंत किचीचा घ्यायचा, तर याचा चार्ट मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। जर तुम्ही कोणी बघितलेला नसेल तर तो बघा, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की टक्स पॉईंटची मार्किंग कशी करायची साईजनुसार ते। ठीक आहे, तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की मागचा भाग ठेवून मार्किंग केल्यानंतर पुढच्या भागात आपण काय काय चेंजेस करतो, कशा पद्धतीने मार्किंग करतो, जशी जशी मार्किंग करतो सेम तसे तसेच आपण इथे डायग्राम काढून घेतली। त्यानंतर आपण काय करतो, पुढचा भाग ठेवून म्हणजे पुढच्या भागावर मागचा भाग ठेवून उंचीची मार्किंग करतो, तर ती बघा मी जिथे मार्किंग केलेली आहे, म्हणजे आता जिथे लाईन ड्रॉ करते ना तिथपर्यंत शक्यतो येते, मग ह्या पद्धतीने आपण पुन्हा ते जोडून घेत असतो। आता बघा ह्या पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आपण इथूनच डायरेक्ट कटिंग करायला सुरुवात करत असतो, लक्षात राहू दे। ठीक आहे, आणि हा जो काही खालचा पार्ट आहे तर तो आपण घेत नसतो, इथून इथपर्यंत आपली उंची झालेली आहे। ठीक आहे, म्हणजे मागचा भाग ठेवल्यानंतर आपण जी काही मार्किंग करतो ती आलं लक्षात तुमच्या। आता कटिंग करताना इथूनच वरच्या लाईनपासूनच आपण सुरुवात करतो अशी, इथून आणि इथपर्यंत आणि मग पुन्हा पुढच्या मुंड्यापासून ह्या पद्धतीने। ठीक आहे, तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की पुढच्या भागाची मार्किंग आणि कटिंग कशी करायची, कुठे कसं डक्स पॉईंटची मार्किंग वगैरे करायची, तर ते मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे। तर नक्कीच ही डायग्राम तुमची काढून झालेली असेल, मोठी सुटसुटीत काढायची आहे। ठीक आहे, ही झाली आपली दुसरी स्टेप। त्यानंतर आपली तिसरी स्टेप आहे ती म्हणजे बाहीची कटिंग, तर वरती टायटल लिहून ठेवायचं आहे बाही। ठीक आहे, तर बघा आता बाही कटिंगच्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण डबल फोल्ड पेपर घेत असतो आणि खालच्या साईडने आपण टाकत असतो बाहीची घडी। तर बाहीची घडी कशी कॅल्क्युलेट करतो, तुमची जी काही चेस्ट साईज असेल त्याचा चौथा भाग म्हणजे बाहीची घडी। तर बघा इथे मी 8 मार्किंग केली, त्यानंतर जी बाही लांबी असेल त्यामध्ये तुम्ही मार्जिन ॲड करायचं 1/2 किंवा 1.5। तर जर जो काही तुमचा ब्लाऊज आहे तर तो अस्तरचा आहे की बिना अस्तरचा आहे त्यावरती डिपेंड असतं, आणि ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आपण बॉक्स ड्रॉ करून घेत असतो। ठीक आहे, तर बघा ही जो काही खालचा पार्ट आहे म्हणजे इथून इथपर्यंत, तर ती आहे आपली बाहीची घडी। तर तिथे लिहून ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायला नको, पुन्हा तुम्हाला वाटेल की बाहीची घडी किंवा काय टाकलेलं आहे, आणि बाहीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग, त्याच्यात मार्जिन ॲड करायचं नाही आहे, लक्षात राहू द्या। अशी कटिंग केली तरीसुद्धा आपली बाही बरोबर साईजनुसार परफेक्ट पुरते। ठीक आहे, बाहीची घडी म्हणजेच छातीचा चौथा भाग, जी काही साईजची तुम्ही बाही कटिंग करत असाल त्यावरती डिपेंड आहे। इथे आपण 8 घेतलेलं आहे, त्यानंतर इथून असते आपली बाही लांबी, तर इथे बघा लिहून घेऊयात आपण, इथून इथपर्यंत आहे बाही लांबी अधिक
मार्जिन ऐड करतो आपण आणि मार्जिन डिपेंड असतं की तुमचा ब्लाउज अस्तरचा आहे की बिना अस्तरचा आहे. आता ते सुद्धा मी इथे खाली तुम्हाला लिहून देते म्हणजे कन्फ्युजन होईला नको. तर बघा, अस्तरचा असेल तर तुम्ही तिथे अर्धा इंच मार्जिन ऐड करतात आणि विदाउट अस्तर म्हणजे बिना अस्तरचा तुमचा जर का ब्लाउज असेल तर अशा वेळेस तुम्ही तिथे 1.5 इंच मार्जिन ऐड करायचं आहे बाही लांबीमध्ये, जी काही बाही लांबी असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे बघा, हे दोन पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन करून ठेवायची आहे. नक्कीच लक्षात आलेलं असेल की बाहीची घडी आणि बाही लांबी आपण कशी टाकतो. त्यानंतर इथून टाकत असतो आपण कॅप हाईट, तर ती किती घ्यायची. तर बाहीच्या चार्टमध्ये मी तुम्हाला बाही लांबी 1, 1.5, 2 इंचापासून 10, 12, 14, 15 इंचापर्यंत बाही असेल तर किती कॅप हाईट टाकली पाहिजे तर त्या मी त्या चार्टमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे, तर तो बघा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजला जी कुठल्याही बाही लांबीची कशा पद्धतीने कॅप हाईट घ्यायची हे सहज लक्षात येईल. त्यानंतर बघा, 1 इंच खाली मार्किंग करतो, 1 इंचाची इथे मार्किंग करतो, 1 इंचाची वरती, आणि ह्या पद्धतीने हे पॉईंट आपण जोडून घेत असतो. त्यानंतर आता बघा, ही जी काही मधली लाईन आहे तर त्याचा आपल्याला घ्यायचा असतो सेंटर. आणि हे बघा, इथे 1-1 लिहिलेलं आहे म्हणजे 1-1 इंचाची आपण इथं एक मार्किंग, ही दुसरी आणि ही तिसरी, अशा 3 मार्किंग करत असतो. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण ही जे काही लाईन ड्रॉ केलेली आहे तर त्याचं आपल्याला घ्यायचं असतं निम्म. सपोज इथे आलं आणि पुन्हा याचं निम्म आणि याचं निम्म घ्यायचं आहे, याचं इथे आलं आणि याचं इथे आलं. ठीक आहे, त्यानंतर इथे 1/2 इंच वरती, इथे 1/2 इंच खाली, आणि आपल्याला ह्या पद्धतीने बघा मग जो काही बाहीचा शेप आहे तर तो काढून घ्यायचा असतो. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने मग आपली बाहीची मार्किंग इथे झालेली आहे. आता बघा, इथे मी लिहून ठेवते की आपला हा जो काही आहे तर हा आहे आपला सेंटर पॉईंट, म्हणजे आपण त्याचं निम्म घेतलं. हा सुद्धा आपला छोटा सेंटर पॉईंट आहे. इथून घेतलेला आहे आपण 1/2 इंच आणि इथून सुद्धा 1/2 इंच, पण पहिल्या पॉईंटला वरून घेतला 1/2 इंच, दुसऱ्या पॉईंटला खाली घेतला. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे तर तो लक्षात राहू द्या, आणि मी ज्या पद्धतीने लिहिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या डायग्राममध्ये लिहून ठेवायचा. तर फायनली तुमच्या लक्षात आलेलं असेल की बाहीची मार्किंग आपण कशी करतो, कटिंग कशी करतो, आणि मी तुम्हाला त्याची डायग्राम एकदम सविस्तर सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला ही डायग्राम बघूनच बाहीची कटिंग कशी करायची तर हे सहज लक्षात येईल. तर सेम अशीच डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची आहे. मी जिथे जिथे जे जे पॉईंट लिहिलेलं आहे, जे जे लिहून घेतलेलं आहे, तर ते सगळं असंचं असं. ठीक आहे, तर बघा मग फायनली वन टक्स ब्लाऊजची 3 टप्प्यामध्ये मी तुम्हाला आकृती सांगितलेली आहे, पुढचा भाग, मागचा भाग आणि बाहीची कटिंग. ठीक आहे, तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की वन टक्स ब्लाऊजची आपण कटिंग कशी करतो आणि डायग्राम कशी काढायची. आणि नक्कीच मी तुम्हाला डायग्राम इतक्या सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला की बायचान्स जरी तुमचा कधी गॅप वगैरे झाला किंवा तुम्हाला आठवत नसेल तर डायग्राम बघून पेपरवर कशी मार्किंग किंवा कशी कटिंग करायची तर हे तुमच्या सहज लक्षात येईल. तर आठवणीने ह्या तिन्ही पण डायग्राम 3 स्टेपमध्ये मोठ्या सुटसुटीत तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवायचं आहे. ठीक आहे, तर बघा मग वन टक्स ब्लाऊजची आपली फायनली डायग्राम काढून झालेली आहे, ती सुद्धा 3 स्टेपमध्ये. तर नक्कीच तुम्ही सुद्धा काढून घेतलेले असेल ज्या स्टेप बाय स्टेप मी सांगित गेलेली आहे तसं. नसं काढली तर काढून घ्या, व्यवस्थित सुटसुटीत मोठी काढून ठेवायची आहे, म्हणजे तुमचंच तुम्हाला कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही आता गडबडीत काढणार आणि नंतर तुम्हालाच कळणार की कुठे काय टाकायचं आहे. सो तसं करू नका, सविस्तर अतिशय सावकाश मोठी छान सुटसुटीत आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची आहे. ठीक आहे, तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की डायग्राम आपण कशी काढलेली आहे, त्यावरून कटिंग वगैरे कशी करायची मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. आणि बघा, तर मग फायनली आपला वन टक्स ब्लाऊज आज कम्प्लीट झालेला आहे, म्हणजे कटिंगपासून स्टिचिंगपासून सगळ्या साईजसाठी टक्स, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, सगळं सविस्तर. आणि आज फायनली आपली आकृतीसुद्धा झालेली आहे. तर बघा मग हे 8-9 दिवसामध्ये आपला संपूर्ण एक ब्लाऊजचा पॅटर्न आणि सगळ्या साईजची कटिंग कशी करावी यासाठी सगळं सविस्तर वहीत काय लिहून ठेवायचं, कशा पद्धतीने लिहायचं हे सगळं आपण कम्प्लीट केलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये जर तुमचं काही बाकी असेल तर ते तुम्ही कवर करून घ्या, आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा, त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.